नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. लवकरच आम्ही सर्वांसाठी घेऊन येत आहोत एक गाव त्याला सोन्याचा भाव हा माहितीपूर्ण कार्यक्रम आणि आपला आवडीचा फेमस गल्ली खवयांची हा स्पेशल शो. फेमस गल्लीमध्ये सहभागी होण्यासाठी 98501856 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. आता बोलूयात बातमीकडे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने उत्पन्नात चांगली वाढ करण्याचं काम हाती घेतलं असून त्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. पत्रकार परिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या 6 महिन्यात केलेल्या कामांचा आणि उत्पन्नाचा लेखाजोखा माजी आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी मांडला. बाजार समितीला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असून आठवडी बाजाराच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाल्याचं यावेळी अशोक पवार यांनी नमूद केलं. या 6 महिन्यात सुमारे 19,37,000 जास्त आपण पैसे मिळवले, ज्यादा नफा म्हणजे 20 लाख जवळपास म्हणलं तरी चालेल, 19 लाखापेक्षा जास्त. आणि बँक कर्ज आपण या काळामध्ये सुमारे 29.5 लाख रुपयाचं बँकेचं कर्ज आपण भरलं आणि 6 महिने पेमेंट नव्हतं. ज्यावेळेला ताब्यात आपल्या आली ही मार्केट कमिटी, 6 महिने पेमेंट नव्हतं. आज आपण पेमेंटसुद्धा रेग्युलाइज केलेत, म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार निदान त्या धर्तीवर आणले आज. आणि संचालक मंडळ याच्यासाठी खरं मोठं योगदान देत आहे. कुणीही समजा गाड्या गोड्या पूर्वी कसं असायचं, काही कोर्टाचं काम असलं, DDR ऑफिसला जायचं असलं, किंवा आता हे कृषी प्रदर्शन आहे, तर प्रत्येकजण चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक स्वतःच्या खर्चाच्या गाड्या वापरतो. मार्केट कमिटीचा एकही रुपया ह्या खर्चात ते कुणीही घेत नाही, संचालक मंडळातला एकही माणूस. बराचसा खर्च कमी केला. उदाहरणार्थ शिरूर ऑफिसला पूर्वी समजा 5,000 रुपये खर्च होत असेल महिन्याला, तो आपण 1,000 वरती आणला आहे. मी मला चहापान असेल काय असेल, कारण आज मार्केट कमिटी तोट्यात येतं, पहिला तोटा भरून काढला पाहिजे, नंतर मग काय खर्च केला तरी चालेल, पण आज नाही भूमिका ती. म्हणून तोही खर्च बऱ्यापैकी, कामगार काही रोजंदारीवरची गरज नव्हती ते कमी केले, त्याच्यामुळं मी पगार त्यातला काही काही कव ना 40-50 हजार रुपये कमी झाला आहे. आठवडे बाजाराला पूर्वी आपल्याला 12,000 ते 15,000 रुपये मिळत होते, आज तो आकडा आपण सुमारे 40,000 पर्यंत नेला आहे. दरम्यान आगामी 3 वर्षात बाजार समितीला कर्जामधून मुक्त करू असं सांगत अशोक पवार यांनी 21 तारखेपासून शिरूरला कांदा बाजार सुरू होत असल्याची माहिती दिली. यावेळी बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे यांनी केंद्राच्या इनाम योजनेची माहिती देत शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचंही आवाहन केलंय. समजा आमच्या बाजारात आलेली बाजरी, तिचा सॅम्पल लॅब टेस्ट झाल्यानंतर ती ऑनलाईन टाकली का, देशातल्या कुठल्याही बाजार समितीच्या आवारातला व्यापारी त्याच्यावर बोली बोलून उच्च म्हणजे उच्च भावामध्ये ती खरेदी करू शकतो. बाजारपेठेचं थोडक्यात खरेदीचं विस्तारीकरण केलं इनामच्या अंतर्गत केलं आणि ती योजना आपण प्रभावीपणे राबवतो. राज्यात 30 बाजार समितींना त्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने घेतलं, त्यात शिरूर बाजार समिती आणि शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो, विनंती करतो की आपण आपल्या माल आणल्यानंतर बाजार समिती संपर्क साधून ते इनामच्या अंतर्गत लिलावासाठी असं GR असेल ना. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. चमचमीत खाणाऱ्यांसाठी चटकदार मेजवानी, जिभेवर रेंगाळणारी चव न्यारी. तुमच्याही परिसरात असेल खवयांची गल्ली तर आम्ही मांडतोय रुचकर पदार्थांची सूरस कहाणी. फेमस गल्ली खवयांची लवकरच फक्त संवाद लाईव्ह TV वर. सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाच्या सोनेरी पाऊल खुणा उलगडतोय आम्ही एक गाव त्याला सोन्याचा भाव लवकरच आपल्या संवाद लाईव्ह TV वर. संवाद लाइव TV आपला विश्वास आपलं चॅनल.